नमस्कार, मी अमोल आरणकर, डिजिटल प्रमादमध्ये आपलं स्वागत आहे. पुण्यातील आप्पा बळवंत चौकात असलेली आनंदश्रम संस्था ही पुणेकरांना जवळून पाहण्याची संधी मिळाली आहे. आनंदश्रम म्हणजेच अमूल्य हस्तलिखितांचा ठेवा. जवळपास 135 वर्षापूर्वीचा इतिहास प्रथमच पुणेकरांसाठी खुला करण्यात आला होता. संस्कृत, प्राकृत, मराठी, मोळी, तामिळ आणि तेलुगू भाषांमधील लिपीतली हस्तलिखिते हा देशाचा अमूल्य ठेवा आहेत. हा ठेवा जतन केला आहे पुण्यातील महादेव चिमणाजी आपटे या विद्वान गृहस्थांनी. आपटे यांनी अत्यंत तळमळीने भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन विविध विषयावरील हस्तलिखिते आणून संशोधन करण्याची संस्था उभी केली, ती म्हणजेच पुण्यातील आनंदश्रम संस्था. आनंदश्रमचा अमूल्य हस्तलिखितांचा ठेवा संस्थेच्या 135 वर्षाच्या इतिहासात प्रथमच खुला करण्यात आला. आनंदश्रम परिक्रमा या अभिनव उपक्रमाअंतर्गत आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन साहित्यिक सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनांमध्ये महाभारत, रामायण, भागवत, पुराण, लीलावती, ऋग्वेद, संहिता, विष्णू पुराण आदींची हस्तलिखिते ठेवण्यात आली, तसेच विविध विषयावरील पुस्तके पाहायला मिळाली, अशी माहिती अपर्णा आपटे यांनी दिली. हे 3 दिवसीय प्रदर्शन नुकतेच पार पडले. वैशिष्ट्यपूर्ण हस्तलिखित आहे ही पोथी आहे भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनाम. त्याच्यात हे सचित्र 14 चित्र आहे. ही दशावताराचं वर्णन आहे प्रत्येक चित्रामध्ये आणि ह्याच्यामध्ये सोन्याचा वापर केलेला आहे. पुन्हा हे जे कलर आहेत हे सुद्धा नैसर्गिक आहेत, केमिकल काहीच नाही. हे ना पानं, फुलं, हळद अशापासून हे वैशिष्ट्यपूर्ण कलर बनवले. पुन्हा ह्याचं हस्तलिखिताचं अक्षर आणि हे लिहिण्याची पद्धत, म्हणजे आता तुम्हाला या ओळीत जर या पानावर जर 4 ओळी दिसल्या तर शेवटपर्यंत प्रत्येक पानावर 4 ओळी असणार आहे. एका ओळीत 23 अक्षर असतील तर ती 23च अक्षर असं त्याची पद्यरचना केलेली आहे. त्यानंतर हे दुसरं हस्तलिखित आहे, हे शंकराचार्यांचं सौंदर्य लहरी स्तोत्र आहे. याच्यात देवीची स्तुती केली म्हणून ही 3ही चित्र देवीची आहे. त्यानंतर हे सर्वात छोटं मॅन्युस्क्रिप्ट आहे आमच्या संघातलं, गंगा स्तोत्र आहे. हे वाल्मिकी ऋषींनी गंगा नदीचं केलेलं स्तोत्र आहे. हे उपनिषद आहे, हाही उपनिषद संग्रह, वेगवेगळे उपनिषद आहे याच्यात आहे. या काही सचित्र पोथी आहे. आनंदाश्रमाला 136 वर्ष चालू आहे. त्यानिमित्ताने काहीतरी योगी करावं म्हणून आनंदाश्रम परिक्रमा हा आजही चालू केला. तो सर्वसामान्य जनतेला संस्कृत म्हणजे काय आहे आणि त्याच्यामध्ये हस्तलिखित म्हणजे काय प्रकार असतो हे आपल्या पूर्वजांनी लिहून केलेलं आहे की हँडमेड पेपर आणि बोर्ड आणि त्याच्या मुळी आणि कम्प्युटरवर सुद्धा पेपर आणि बोर्डूनही लिहिलेलं आहे की तुम्ही कम्प्युटरवर सुद्धा तुम्ही अपग्रेड करू शकणार नाही असं आहे. आणि आत्ता आमच्याकडे जे हस्तलिखित आहे त्याची 15,000 हस्तलिखित आहेत आणि 10,00,000 पाने आणि 129 खंड आहेत आणि 122 पुस्तके आणि ती पुस्तकं आणि हस्तलिखित बनारस, हरिद्वार, ऋषिकेश आणि गुरुकुल ते PhD MPhilच्या पुढचे जे संस्कृतचे गुरुकुलसारख्या शाळा चालवतात आणि अमेरिकेला आणि जर्मनीला लोक जातात तर त्या आमच्या पुस्तकांच्या अभ्यासासह जाऊ शकतात. उदाहरणार्थ मार्कंड्य पुराण, मंडल देवता शिकवासी, बालभाषा मातृती प्रकाशिका ही जी आहे, भगवद्गीता, विश्वसहस्रनाम हे कॉमनच आहे.